मॅच चालू आहे फर्स्ट टेस्ट इंग्लंडमध्ये, आणि ही 1000वी टेस्ट आहे इंग्लंडसाठी, आणि त्यामुळे त्या गोष्टीचं फार कौतुक आहे जगभरात. आणि भारताच्या दृष्टीने पण ही जी सिरीज आहे ही फार इम्पॉर्टंट आहे. आज काल जेव्हा मॅच सुरू झाली तेव्हा इंग्लंडच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि पहिली बॅटिंग घेतली, आणि त्यांचे जे ओपनर्स होते जेनिंग्स आणि कुक ॲलेस्टर कुक हा फार उत्कृष्ट असा बॅट्समन आहे, जो कित्येक वर्ष इंग्लंडसाठी खेळतो आहे, आणि त्यांनी चांगली दोघांनी स्टार्ट करून दिली. पण ॲलेस्टर कुक हा लवकर आउट झाला, पण जेनिंग्स आणि त्यांचा कॅप्टन जो रूट यांनी चांगली बॅटिंग केली, आणि त्यानंतर परत त्यांची जरा थोडी विकेट्स पडले, पण त्यानंतर जो रूट आणि बायस्टो विकेटीपर त्यांचा या दोघांनी फार उत्कृष्ट अशी बॅटिंग केली. रूट 80 एकदम दुर्दैवीरित्या आऊट झाला, विराट कोहलीने फार सुंदर फिल्डिंग करून त्याला रनआउट केलं आणि बायस्टो आऊट झाला. या संपूर्ण ह्याच्यात जेव्हा स्पिनरचा प्रश्न होतो तेव्हा आपल्याकडनं एकच स्पिनर खेळवला, आपण त्यांच्यातर्फे एक स्पिनर खेळला रशीद, पण आपल्याकडे जो अश्विन खेळवला अश्विनने फार सुंदर बॉलिंग केली. काल त्याने 4 विकेट काढलेले, आणि मी जे आता शेवटचं ऐकलं स्कोर तेव्हा त्यांचा 287 ऑलआउट झाला, आणि आपला काहीतरी 44 नो लॉस होता काहीतरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सॅमीने फार छान बॉलिंग केली, सॅमीने 3 विकेट्स काढलेत या पूर्ण या मॅचमध्ये, आणि अश्विनने 4. याबरोबर दोघांनी सुंदर बॉलिंग केली. आता आपण जर 501 जर धावाचा डोंगर तयार केला आणि व्यवस्थित जर खेळलो तर ही पहिलीच मॅच 1000वी मॅच आहे जी इंग्लंडची, ती आपल्याला जिंकण्याला काही मध्ये प्रश्न पडणार नाही. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे यावेळी आपली जी बॅटिंग लाईनअप आहे इंडियाची ती सुरुवातीची फार चांगली आहे. 7 नंबरपर्यंत बॅटिंग लाईनअप आहे. आपला जो विकेटकीपर आहे आता बुद्धिमान सहायाच्या जागेवर खेळतोय, जो विकेटकीपर आपला तमिळनाडूचा, त्याचा नंबर 7 का 8 नंबर बॅटिंगला येतोय. म्हणजे आपली जी बॅटिंग लाईनअप आहे ही केवढी डीप आहे हे तुम्हाला लक्षात येईल. परत एकदा दुसरी गोष्ट सांगतो, त्यांच्याकडे बॉलर्स आहेत पण त्यांच्याकडे एकच चांगला बॉलर आहे, म्हणजे 2 ते 5 बॉलर आहेत त्यांचे अँडरसन आणि, पण स्पिनर म्हणून रशीद त्यांचा चांगला बॉलर आहे. पण मला वाटत नाही की आपली लोक त्याला घाबरतील किंवा तोंड द्यायला ते कमी पडतील, पण ते स्पिनरमध्ये जगातले नंबर 1 असे खेळणारे आपले क्रिकेटर्स आहेत. आता धवन हा आउट ऑफ फॉर्म होता म्हणतात, त्याच्याबद्दल काहीतरी दुसऱ्या कोणाला घ्यावा असा विचार होता, पण मला तर वाटतं की धवन आहे ना हा मोठ्या मॅचचा प्लेअर आहे. धवन हा कंटिन्यू चांगला हे करतो आहे बॅटिंग, आणि त्याने ते प्रूव्ह करून दाखवलं आहे प्रत्येक टूरला प्रत्येक टीमबरोबर, आणि त्याचा फायदा आपल्याला इंडियाला होईल. आज आत्तापर्यंत तरी चांगली ही पोझिशन आहे आपली, आणि बघूया याच्यापुढे काय होतं. हा लंचपर्यंत जो काळ आहे ना फार इम्पॉर्टंट आहे. हा लंचपर्यंत जर काळ आपण व्यवस्थित खेळून काढला ना तर आपल्याला 500-550 करायला काहीच हरकत नाही, कारण सुरुवातीचं जे एक 1.5 तास असतो इंग्लंडमध्ये तो फार इम्पॉर्टंट असतो, कारण डबट वातावरण असतं, बॉल स्विंग होतो, त्यांच्याकडे चांगले स्विंग बॉलर आहेत, अँडरसन आहे, मेलन आहे. पण मला असं वाटतं की यापुढे जर आपण असंच खेळत राहू आपल्याला जिंकण्याचा काही प्रॉब्लेम नाही येणार. आणि दुसरी गोष्ट राहिली इंडियन हॉकीची मुलींच्या, ते चांगल्या खेळत आहेत. कालच त्यांनी 3-0 हरवलेलं आहे इटालीला, आणि मला वाटतं आता त्यांची सेमीफायनलला कोणाशी येतं मी वाटलं काहीतरी, पण त्या एवढ्या चांगल्या खेळत आहेत, म्हणजे सुरुवातीच्या मॅचेस त्यांनी बरोबर केलं नव्हतं पण आता ते इतक्याच चांगलं खेळत आहेत आणि त्यांनी सगळा विजय मिळवला आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना बेस्ट ऑफ लक देतो. मॅक्स महाराष्ट्रतर्फे मला जे बोलण्यासाठी तुम्ही पाचारण केलं त्याबद्दल मी मॅक्स महाराष्ट्राचा आभारी आहे, आणि त्यांच्या जेवढे व्ह्युअर्स आहेत त्यांना जे बघतात हे सगळं त्यांना माझ्या शुभेच्छा खूप. आणि असंच तुमच्यासाठी मी क्रिकेटबाबत काय असतील गोष्टी तर घेऊन येईन. धन्यवाद.